ताजा बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। नमस्कार। पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या वाढीव कर प्रणालीचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे। त्या विरोधात पनवेल महानगरपालिकेला धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीने हजारो संख्येने महापालिकेवर आज जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला। धन्यवाद। माफ करे और उसके बाद अगर वो माफ नहीं कर पाए तो हम लोग तब तक यहाँ पर मोर्चा लेके हड़ताल करके बैठे, जिससे कि उसको बात दोहरा पड़ेगी। एक और बात हो, जय हिंद जय भारत। आज मालमत्ता कर विरुद्ध पनवेल महानगर पालिकेच्या मुख्यालयावरती महाविकास आघाडीच्या वतीने भव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं। त्या मोर्चाचं खरं कारण म्हणजे पनवेल महानगरपालिका हा गेल्या 5 वर्षाचा पासून कर लावत आहे। त्याऐवजी जेव्हापासून त्यांनी सुविधा द्यायला सुरुवात केल्या, गेल्या 1 वर्षापासून त्यांनी नागरिकांना ज्या सुविधा देण्याचे कर्तव्य होतं ते खरं तर गेल्या 1 वर्षापासून दिला, आणि तो मालमत्ता कर तेव्हापासून लावा, आणि जो भरणचा मालमत्ता कर लावलेला आहे तो रद्द करून एक ड वर्गाची महानगरपालिका आहे त्यानुसार मालमत्ता कराची आकारणी करावी, अशी असं खंडवून सांगण्यासाठी आज पनवेल महानगरपालिका क्षेत्रातल्या नागरिकांनी भव्य मोर्चा मध्ये सामील होऊन त्याचा निषेध नोंदवलाय। त्यासाठी पनवेल महानगरांनी यापुढे त्याची नोंद घेऊन हा वाढीव मालमत्ता कर रद्द करावा अशी आम्ही विनंती करत आहोत। धन्यवाद। आजचा जो मालमत्ता कर विरोधी मोर्चा होता त्या मोर्चाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कॉलनी फोरमची संपूर्ण टीम इथे आलेली आहे। मालमत्ता कराचा मुद्दा हा जनतेचा अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा झालेला असून वारंवार आंदोलन निदर्शन मोर्चे उपोषण होऊन सुद्धा पनवेल महानगरपालिका जनतेच्या या मुद्द्याची मालमत्ता कर विषयीची जी आज मीटिंग लागलेली आहे त्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमा झालो आहोत। मालमत्ता कर हा आम्हाला मान्य नाही, मालमत्ता कर हा भरायचा आहे, हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे हे आम्हाला मान्य आहे, परंतु चुकीचा माल भरायचा मालमत्ता भरायचा नाही हेही आम्हाला समजतं, तितकं समजतं सुजाण आहोत, म्हणून आज आम्ही इथे जमलो आहोत। चुकीचा मालमत्ता कर लावून तुम्ही आमच्याकडनं जबरदस्ती करू घेऊ शकत नाही, नागरिकांचा विचार करा, त्यांना योग्य तो मालमत्ता कर लावा, हीच आमची मागणी आहे। आणि मोर्चाचं प्रावधान हा आहे की सुरुवातीपासून अगदी जो 2019 पहिल्यांदा सभागृहामध्ये ठरावला त्यावेळेपासून महाविकास आघाडीचे सर्वच नगरसेवक आणि महाविकास आघाडी या कराच्या विरोधात आहे। 2019 जेव्हा ठराव आला तेव्हा 46-25 असा ठराव पारित झाला आणि त्यानंतर करोना आल्यामुळे काही काळ खंड पडला आणि नंतर ऑनलाईन मिटिंग चालू झाल्या। ऑनलाईन मिटिंग मध्ये असं झालं की एखादा नगरसेवक बोलत असेल तर त्याचा माईक म्यूट केला गेला आणि मग आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या आमच्या नेते बाळाराम पाटील साहेब यांना आम्ही सांगितलं की असा असा प्रॉब्लेम येतो साहेब, तेव्हा साहेबांनी असा आदेश दिला की तुम्ही पीपीई किट घालून प्रत्यक्ष सभागृहात घुसा, आणि त्यावेळी पीपीई किट घालून आमच्या जवळजवळ 15 नगरसेवक त्या ठिकाणी सभागृहात घुसले आणि त्यांना 15 दिवसासाठी बडतर्फी करण्यात आलं। आम्हाला वाटलं आता तरी काहीतरी होईल, आता काहीतरी निर्णय येईल, त्याच्यानंतर मात्र एक फायदा जनतेचा झाला की 30% रिडक्शन हे महापालिकेने डिक्लेअर केलं, पण त्याची रिवाईज बिल काय झाली नाही। त्याच्यानंतर 95 गाव संघर्ष समितीचा मोर्चा या ठिकाणी जवळजवळ 15 दिवस याच ग्राउंडवरती आम्ही मंडळी सगळेजण बसलो आणि बसल्यानंतर आम्हाला अपेक्षित होता की बाबा आम्हाला जे अपेक्षित आहे की अजून 70% रिडक्शन ते होईल, परंतु त्यानंतर ही काही झालं नाही। मग शेवटी आजचा शेवटचा पर्याय आम्ही अवलंबलेला आहे आणि आज हा घेराव मोर्चा या ठिकाणी
आयोजित केलेला आहे। हा जर मोर्चा या मोर्चामध्ये या सत्ताधाऱ्यांना आणि आयुक्तांना जर जाग आली नाही तर मात्र पुढचा मोर्चा हा अतिशय वेगळ्या प्रकारचा असेल। मी आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की इथं या महापालिकेत 29 गावांचा समावेश झालाय। ही बहुतांशी 29 गावं ही शेतकरी कुटुंबातील होती आणि शेतकऱ्यांकडे आजही विळे कोयते आणि आठवड्या बाकी आहेत, त्या फक्त बाहेर काढायला लावू नका एवढंच माझं विनंती आहे। हा निर्णय बघा आपला प्रश्न बरोबर आहे की सभागृहाचा राईट आहे पण नगरविकास मंत्री मुख्यमंत्री यांना हा पूर्ण राईट आहे। हा जो ठराव आहे तो विखंडनासाठी याच्याकडे जाईल, राज्य शासनाकडे जाईल आणि राज्य शासनाला त्याचा पूर्ण अधिकार आहे की तो सर्व विखंडन करून त्याच्यावरती रेट रिवाइज करणं। आणि आमची तीच मागणी आहे की आमचा कर नाही तर दर कमी करा, ही प्रमुख मागणी आमची। प्रकाश मात्रे, प्रवक्ता शेतकरी कामगार पक्ष। ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील।